वैशाली सामंत असं म्हणलं की दाजीबाहे गाणं ओठांवर आल्याशिवाय राहत नाही तर या चित्रपटामध्ये तू गाणं गायलीच आहेस पण तू ते गाणं ते शब्द स्वतः लिहिलेसुद्धा आहेस दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग तू या गाण्याविषयी आणि या चित्रपटाच्या अनुभवाविषयी तू काय सांगशील दाजिबाचा उल्लेख केलास आणि मग त्याच्यातला आता कॉन्ट्रास्ट सांगते कसं होतं ना एक गायिका म्हणून मी ते गाते जे समोरचा संगीतकार मला सांगत असतो किंवा त्याच्या डोक्यातलं काय असतं परंतु जेव्हा मी संगीतकार म्हणून त्या भूमिकेत शिरते तेव्हा मला तो एक तेच एक स्वातंत्र्य असतं की मला पाहिजे तसं मी व्यक्त होऊ शकते दॅट चॅलेंजेस मी ऑल्सो अँड दॅट एक्साईट्स मी ऑल्सो आणि जेव्हा स्त्री डिरेक्टर असते तेव्हा मला असं वाटतं की त्या भूमिकेबद्दल किंवा ओव्हरऑल सगळ्याच चित्रपटाबद्दल त्यांचा जो अप्रोच असतो तो त्याची सेन्सिटिव्हिटी वेगळी असते आणि जेव्हा कंचनताईनी मला सांगितलं या विषयाबद्दल याच्या आधी आम्ही एका फिल्मसाठी ऑलरेडी एकत्र काम केलेलं किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी त्यामुळे त्यांची स्टाईल साधारण आणि त्या किती स्पॉन्टेनियस आहेत ह्याची कल्पना आलेली मला त्यावेळी पण असंच झालं की आम्ही एकत्र बसलो त्या, एक त्या विषयाबद्दल चर्चा केली त्याच्यातनं काही गाणं आधी शब्द आले पाहिजेत ना समोर तो मूड टॅप होणं गरजेचं असतं तर जसं आत्ता सुकन्याताई म्हणाली की सिरियल टायटल सिरियलचं सार सांगतात तसंच काहीचं सा मला असं वाटतं की जेव्हा आपण फिल्मसाठी एक त्या इमोशनचं गाणं बनवतो तेव्हा त्या इमोशन्स सगळ्या त्या गाण्यात व्यक्त झाल्या पाहिजेत तर किरण कुलकर्णीमध्ये असंच झालं आम्ही दोघी बसलो आम्ही शब्द लिहिले आणि मग त्याच्यातनं गाणं तयार झालं आता या हा विषयच आता या चित्रपटाचा इतका भारी आहे खरा खरा आहे कुठली मेडअप स्टोरी नाही आहे ही आपल्या आजूबाजूला घडलेली घडणारी घडू शकणारी अशी गोष्ट आहे आणि जेव्हा मला आता मी तुम्हाला एक मजा सांगते मला जेव्हा ते तिने सांगितलं की हे दोघं कास्ट केलेत अरे आभाळमायाची जोडी हे आपाप आलं कारण त्या दोघांनी आम्हा सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राच्या मनावर इतकं ते एक छाप सोडलेली आहे त्या दोघांनी आपल्या कॅरेक्टरची की अरे आभाळमायाची जोडी हे इतकं इम्प्रॉन्ट माझ्या मनात आलं की यार बात आहे आणि नंतर म्हटलं हो मला काय शूट झालेलं आहे आता गाणं करायचं आहे शूट झालेलं अहो म्हटलं दाखवायला जरा शूट मला तर ती काय ऐकायला त्यांनी नाही शूट नाही म्हटलं थोडंसं तरी काहीतरी एक तो मूड कारण सांगताना सगळं सा, सांगितलेलं की कोकणात शूट केलं आहे असं तसं तर म्हटलं माझ्या गाण्याचा पिंड आणि तुम्ही जे दाखवलं आहे ते मॅच झालं पाहिजे मूड मी काहीतरी हो काहीतरी ओव्हर काही व्हायला नको माझ्याकडनं तर मग मा, त्यांनी या दोघांचं एकच क्लिपिंग मला दाखवलं टॅक्सीत बसलेली आहेत दोघं दोगा, आणि दोघांची मनस्थिती इतकी भयानक आहे की जे घडलं आहे त्यांच्या आयुष्यात ती फ्रेम इतकी माझ्या डोक्यात आहे आणि त्या फ्रेममुळे माझं अख्खं गाणं घडलं असं मी म्हणेन की आईवडिलांनी या परिस्थितीला सामोरं जाणं हे इतकं लाजीरवाण आहे खरं तर कोणाच्याच आयुष्यात असं घडू नये आणि इतकं काही सांगून गेली ती फ्रेम मला की मग आज अंगाई झाली अबोलं हे कंचनजींचीच पहिली लाईन आहे की मला अशा त्यांनी ना स्कॅटर्ड लाईन्स लिहितात त्या काय जे जे काही डोक्यात असेल काही शब्द लिहितात तर ती एक हळूहळू रूटमॅप तो ठरत जातो गाण्याचा आणि मग आ म्हटलं अरे आज अंगाई झाली अबोलं ही करेक्ट म्हणजे या बाईच्या चेहऱ्यावर जे होतं ते तेच होतं आज अंगाई झाली अबोलं संपलाय विषय आणि मग तिथून गाणं तिथून गाणं घडत गेलं आणि देवकृपेनी चांगले शब्द मिळालेत मला असं वाटतं की आपण केलेलं काम जेव्हा आपण कन्व्हिन्स होतो ते महत्त्वाचं असतं आणि मी तर ह्या बाबतीत जाम हट्टी आहे की नाही मला हे पटत आहे तर ही पण माझं डोकं खाते मीही तिचं डोकं खाते बट इट्स फॉर बेटरमेंट <laughs> की हे ख हे ही लाईन जज uh, म्हणजे जस्टिफाय होते का मुळात आपल्याला ते महत्वाचं असतं की आपण जे करतोय ते जस्टिफाय होतं आहे का तर तोपर्यंत तो अट्टाहास असतो की करेक्ट तो गाण्याचा असा बॅलन्स आला पाहिजे बरं आता गाणं हे दोघांचं आहे आई आणि वडील मग वडिलांचा आवाज कोणाचा तर कंचनजी म्हणाले आपण सुदेश भोसलेना विचारूया अँड आय वॉज टेकन अ बॅक फॉर अ मोमेंट की सुदेशजी अँड देन आय सेड वाव कारण सुदेशजींची जी इमेज आहे मेरी मकोणा वगैरे बट अगेन ती व्यक्ती इतकी सेन्सिटिव्ह आहे की त्यांची जी धीरगंभीर गायलेली गाणी आहेत ती मी ऐकलेली आहेत आणि सेड वाव यार हे काहीतरी वेगळं येईल आणि खरं असं झालं की संगीतकारांनी गाणं देणं आणि मग गायकांनी ते आपल्या आपल्या शैलीमध्ये सादर होणं ह्याच्यामध्ये ती गाण्याची जी पूर्तता होते ना ती मला अनुभवायला मिळाली ही वॉज अ कम्प्लीट सरप्राईज द वे ही हँडल्ड द कॉम्पोजिशन मी मी इमॅजिन नव्हतं केलं की हे असं गातील आणि त्यांनी कुठल्या कुठे नेलं आहे गाणं सो so, आय एम व्हेरी हॅपी की एकतर विषय इतका छाना है। छाना है <laughs> छान आहे छान आहे असं म्हणायला लागतं आहे पण खरं आहे आणि ह्या दोघांनी तो अजून छान केलेला आहे म्हणजे मी ना पिक्चर बघितला आहे म्हणून मी इतक्या कॉन्फिडेंटली बोलू शकते मी काय एन्जॉय केलं माहिती आहे लोक हो या चित्रपटातलं एक तर सुंदर कोकण शांत समृद्ध असं कोकण त्याच्यात घडलेली ही कथा ज्यात हे दोघं आईवडील आहेत आणि त्यांचा एक मुलगा आहे आणि मग पुढे पुढे गोष्ट बघायला लागेल जाऊन पण ती इतकी खरी खरी वाटते हे खरंच आपल्या आजूबाजूच्या घरात घडतं आहे पिक्चर नाही आहे कुठेतरी आपण लाईव्ह बघतोय हा फील आहे त्याच्यात आणि करत करत ते जे वादळ शांतपणे त्यांच्या दारात येऊन उभं राहतं ते मग इतकं असंही असतं ही जी रिॲलिटी आहे ती जाम बोचरी आहे आणि ती मला फार भावली सो आ... चित्रपट खरोखरच थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखा त्या त्या, आहे त्याच्यातला जो त्या ॲम्बियन्स आहे आणि इंटेन्सिटी जी आहे ना ती मोठ्या पडद्यावर तुम्ही कसं असतं ग डोळ्यातनं पाणी आलं तरी तो पण एक ती पण एक व्यक्त व्हायची एक तऱ्हा आहे ना एन्जॉय करायची तरहा आहे तसा मी हा चित्रपट ना अशा तऱ्हेने एन्जॉय केला की नाही यार हे नाही होणारचे नाही नाही हे आहे असं करत करत त्याच्यात इन्व्हॉल्व होत होत मी हा पिक्चर बघितला आहे सो so, uh, मला सगळ्यांना सांगायचं आहे की थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर जरूर बघा आपल्या फॅमिलीबरोबर बघा आणि बाहेर पडताना आपल्याला नक्की काय वाटतं आहे याचा विचार जरूर करा